नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या स्टडी डायज यूट्यूब चॅनलमध्ये तर विद्यार्थी मित्रांनो एल बी सीई टी थिअरचा रिझल्ट आलेला आहे त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो आजच्या दिवशी आपल्याला सी टी सेलच्या अधिकृत वेबसाईटवर रँक फाईल पाहायला मिळणार आहे त्याकरता विद्यार्थी मित्रांनो आपण सीई टी सेल डॉट महा सीई टी डॉट ओ आर जी या अधिकृत वेबसाईटवर आलेलो आहोत येथे आल्यानंतर पोर्टल लिंक क्लिक हिअर टू सीई टी पोर्टल एक्झामिनेशन इयर दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस यावर क्लिक केले असता आपण सीई टी एक्झाम पोर्टल इयर दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस यावर जाणार आहोत येथे गेल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस येथे आपल्याला एल एल बी थ्री इयर सी ई टी दोन हजार तेवीस यावर जायचं आहे आणि येथे आल्यानंतर आपण सी ई टी सेलच्या सी ई टी पोर्टलवर येणार आहोत येथे आल्यानंतर इम्पॉर्टंट नोटीस या सेक्शनमध्ये तुम्हाला रिझल्ट ऑफ एम एच एल एल बी थ्री इयर सी ई टी दोन हजार तेवीस यामध्ये आपल्याला पी डी एफ फाईल पाहायला मिळणार आहे यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर रँक फाईल ओपन होणार आहे यामध्ये रजिस्ट्रेशन नंबर किंवा सी टी ॲप्लिकेशन नंबर याद्वारे आपण आपलं रँक पाहू शकतो याकरता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तुमच्या कीबोर्डवर कंट्रोल एप करावं लागणार आहे आणि तुमचा ॲप्लिकेशन आय डी येथे टाईप करावा लागणार आहे जेणेकरून तुम्हाला तुमची रँक यामध्ये माहीत होणार आहे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो रँक फाईलचं अवलोकन केले असता यावर्षी एल एल बी सी टी थ्री इयर दोन हजार तेवीस पहिल्या विद्यार्थ्याला एकूण एकशे छत्तीस मार्क्स मिळालेले आहेत यावर्षी एकूण चौसष्ट हजार एकशे त्रेचाळीस विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली आहे आता बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न पडलेला आहे की आपण फेल आहोत की पास आहोत तर विद्यार्थी मित्रांनो यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना शून्य मार्क पडलेला आहे अशा विद्यार्थ्यांना कॉलेज मिळणार नाही परंतु शून्यापेक्षा जास्त जेवढे मार्क्स मिळाले असतील अशा सर्व विद्यार्थ्यांना कॉलेज मिळण्याची शक्यता आहे परंतु संपूर्ण महाराष्ट्रातील कॉलेजेसचा विचार केले असता ओपन कॅटेगरी एस सी कॅटेगिरी एस टी बी ओबीसी एन टी या संपूर्ण कॅटेगरी मिळून एकूण सतरा हजार जागा आहेत आणि एकूण चौसष्ट हजार एकशे त्रेचाळीस विद्यार्थ्यांनी यावर्षी परीक्षा दिलेली आहे म्हणजे विचार करा की पंचेचाळीस हजारापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना यावर्षी ॲडमिशन मिळणार नाही चौसष्ट हजारपैकी फक्त सतरा हजार विद्यार्थ्यांनाच शीट मिळणार आहे त्यामुळे आपल्याला कॅप राऊंडमध्ये कॉलेजचं ऑप्शन देत असताना अगदी विचारपूर्वक ऑप्शन द्यायचं आहे जेणेकरून आपल्याला यावर्षी कॉलेजमध्ये सीट मिळणार आहे सी टी सेल आपल्याला कोणतंही कॉलेज देत नाही तर आपल्याला कॉलेज चूज करावं लागतं त्याकरता विद्यार्थी मित्रांनो आपल्याला कॅपचा फॉर्म भरायचा आहे त्यानंतर आपल्याला कॉलेज चूज करायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला कॉलेज मिळणार आहे त्याबाबत आपण संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर देणारच आहोत तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही लॉ सी टी थ्री इयर आणि लॉ सी टी फाय इयरची तयारी करत असताल आणि तुम्हाला एल एल बी कोर्सला ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला रेग्युलरली फॉलो करा कारण ई टी सेलच्या वेबसाईटवर ज्या नवीन नवीन नवी अपडेट येत आहेत त्या संपूर्ण अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत लगेचच्या लगेच लगे लगे पोचवण्याचं काम करत असतो की आमच्या या शर्यतीमध्ये तुम्हाला कोणतं कॉलेज टाकायचं आहे कोणत्या कॉलेजला तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे याकरता तुमची स्वतःची एक विश लिस्ट तयार करून ठेवा सी टी सेल तुम्हाला कॉलेज देत नाही तर तुम्हाला कॅप ॲप्लिकेशनमध्ये कॉलेज चूज करावं लागतं आणि तुमच्या प्रमाणे तुम्हाला ते कॉलेज अलॉट होत असतं ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो नवनवीन अपडेट माहिती करून घेण्यासाठी आमच्या चॅनलला रेग्युलर फॉलो करत चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो